तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एक बिबट्या भेटला. तो रस्त्यामध्ये येऊन बसला, तो बाजूला जातच नव्हता. पण त्यांच्याकडे एक अशी बॅटरी चांगली होती, त्याने असं त्याच्यावर लावली, तो दिपला गेला आणि त्यांनी पार्टनर दाखवता असे पाठीमागे निघून आली. गुड मॉर्निंग गाईज, आता वाजले आहेत सकाळचे 3:30 आणि आम्ही आता पॅकअप करतोय, बॅग्स वगैरे भरून घेतोय आणि खूप बेकार वारा आहे, बघू शकता तुम्ही, टेंट पूर्ण हलून गेला आपला आणि बाहेर एवढे भारी स्टार्स आहेत ना, हे बघा बाहेरचे स्टार्स. ओ टेंट मोडला टेंट मोडला भाई. सो चला आता आपण जाऊ तारामती पीक, एन्जॉय करू तिथं जाऊन, सनसेट बघू मस्त, सॉरी सनराईज बघू मस्त. टेंट खोलून घेतो, बेकार थंडी होती, खूप बेकार थंडी होती काल रात्री आणि वारा तर एवढा होता भाई, आम्ही जर आतमध्ये नसतो टेंटमध्ये तर टेंट उडून गेला असता. आता टेंट खोलून घेतो, आम्ही पॅकिंग करतो सर्व आणि तुम्ही बघू शकता इथं खूप सारे टेंट लागले आहेत. तिथं समोर एक बोन फायर चालू आहे आणि वरती स्टार बघू शकता तुम्ही, असं वाटतंय स्पेसमध्ये आलोय. ऑसम. आणि समोर आहे तो कोकण काढा, कालोकामध्ये दिसणार नाही तरी पण मी थोडाफार दाखवतो तुम्हाला. हा आहे कोकण काढा. सो मित्रांनो, सकाळचे 3:30 वाजले आहेत, मिड नाईट, आणि आम्ही ट्रेकिंग करत करत तारामती पीक साठी चाललोय, कारण की आम्हाला ढगांची चादर बघायची. आम्ही सनराईज बघायला आलो इथे तारामतीवर, सकाळी 3:30 वाजता उठलो आणि सनराईज बघण्यासाठी तारामतीवर आलो आणि आमच्या सोबतच खूप जास्त गर्दी आली इथे बघू शकता तुम्ही. हे बघा पब्लिक, किती पब्लिक आहे, फुल पब्लिक आहे, सर्व सनराईज बघण्यासाठी आले होते आणि आम्ही वाट बघतोय कधी सनराईज होईल. अर्धा तास झाला मी टाइम लॅप्स लावून ठेवले कॅमेरामध्ये आणि खूप छान असा व्ह्यू आहे, समोर मस्त अशी चादर आहे एक आणि समोर दिसतोय तुम्हाला तो डॅम आहे, पिंपलगावचा जोग डॅम, तो पण खूप छान दिसतोय. मित्रांनो सनसेट झाला आहे, सॉरी सनराईज झाला आहे आणि खूप सुंदर असं सनराईज बघायला, कुल्फी झाली म्हणजे कुल्फी झाली पण छान असं सनराईज बघायला भेटला. असं
जय शिवाजी। तर मित्रांनो, आपण तारामतीला जाऊन आलो आणि आता आपण चाललो आहोत परत कोकण काढायला, आणि तिथे मॅगी वगैरे खाऊ, भूक लागली खूप जास्त, मॅगी खाऊ आणि नंतर हरिश्चंद्र गडाला जाऊ, हरिश्चंद्र गडामध्ये शंकर भगवानचं दर्शन घेऊ आणि मग तिथून दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या घरी जायला परत निघूया। सो खूप मस्त ट्रिक होती, खूप मस्त रात्रीचा व्ह्यू खूप छान होता, लाईक असं वाटत होतं की स्पेसमध्ये आलो आहे, स्टार्स वगैरे खूप छान होते आणि टेंट कॅम्पिंग ऑसम होतं सगळं काही, मस्त मजा आली। सो चला परत आपण कोकण काढायला जाऊ आणि तिथून हरिश्चंद्रगड दर्शन घेऊ शंकर भगवानचे आणि घरी जाऊ। मित्रांनो, पण आता तारामतीवरून खाली उतरतोय आणि समोर खूप छान असा व्ह्यू आहे आणि आपल्याला इथे चिप्स, ताईने चिप्स दिलं, एनर्जी येईल थोडी चालता चालता। किधर से आहे भाई लोक तुम? अमरावती। अमरावती तुम किधर से? और वो महाबलेश्वर से आहे, वो लाल टी शर्ट वाला चुप रहे हो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती डेंजरस ट्रेकिंग आहे, इथूनच आम्ही सकाळी मॉर्निंगला आलेलो समथिंग 3:30-4 वाजता कालुकामध्ये आणि आता परत रिटर्न चाललो आहे। आणि भाई अक्षय भाई आमचा इथंच दमला, तो तर नुसता कुठं ना कुठं दमूनच बसतंय, उभा राहतंय काय भाई, बसतंय काय, याचे मुलं आमचा एक्स्ट्रा टाइम वेस्ट जातं एक्स्ट्रा। आणि असं एकदम जंगलामधूनचा रस्ता आहे हो। केदारेश्वर केव मधून दर्शन घेऊन, सो चला दर्शन घेऊ इथे पण। ऍक्च्युली हा मंदिर खूप जुना मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता मूर्त्या वगैरे कोरलेले आहेत, कोरलेले मूर्ती आहेत आणि ऍक्च्युली मंदिर पण कोरलेलं होतं आहे। तर मित्रांनो, हे आहे शंकर भगवानचे पिंड, समोर मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि पूर्ण त्याच्यावर कोरीव काम आहे, जुनं मंदिर एकदम। चल तुम्हाला मंदिर दाखवतो, क्लिअर आहे पाणी एकदम। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या कुंडातलं पाणी इथली लोक पिण्यासाठी युज करतात, हे बघा। तर आम्ही पण आता 1-2 बॉटल भरून घेऊ, घ्या बॉटल आणि। हा पाणी म्हणजे कितीतरी पण साचलेलं असत, किती संपत नाही का? वा रे मस्त। तर मित्रांनो, हा पाणी बिलकुल संपत नाही, म्हणजे वर्षभर हा पाणी असंच असतो,
आणि खूप सुंदर केव आहे. याच्यामध्ये पैसे पण टाकले आहेत कोणी, कॉईन कॉईन टाकले आहेत, मासे पण आहेत छोटे छोटे याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा बघू शकता तुम्ही बोर्ड, जब सुकून नाही मिलता दिखावे की बस्ती में, तब हो जाता है मेरे महादेव की मस्ती में, जय श्री महाकाल. वाव मस्त. आणि या मूर्त्या बघू शकता तुम्ही, खूप जुन्या जमान्यातल्या मूर्त्या आहेत या, नंदी महाराज. तर मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच पुष्करणी कुंड आहे. या कुंडामध्ये लोक स्नान करतात किंवा हातपाय धुतात, फ्रेश होतात. आणि समोरच हे छोटे छोटे रूम टाईप आहेत, याच्यामध्ये आधी देव असायचे, देवांच्या मूर्त्या, पण आता त्या गायब झाल्यात, नष्ट झाल्यात. मूर्ती आहे देवाची, आय थिंक देवी पण देवीची मूर्ती आहे. खूप छान मंदिर होता पण मुघलांनी या मंदिराची वाट लावली. मित्रांनो, आपल्या समोर एक खूप सुंदर अशी गुफा आहे, ती आपण गुफा बघायला चाललो आहोत. ऑल आपला मंदिर एक्सप्लोर करून झाला आहे आणि खूप मस्त वाटला, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण या कोकणगडा हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करायला. आम्ही काल आलो होतो दुपारी आणि संध्याकाळी पोचलो कोकणगड्यापर्यंत आणि सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला आम्ही मस्त, खूप छान होता. आणि त्याच्यानंतर मग लेट झोपलो, जरा चिल मारला, मजा केली थोडी रात्री, न्यू फ्रेंड्स भेटलेले त्यांच्यासोबत थोडा एन्जॉय केला. आणि सकाळी लवकर उठलो, 3:30 उठलो. त्याच्यानंतर तारामती पीक बघायला गेलो, तिथे सनराईज खूप असा सुंदर सनराईज बघितला. आणि त्याच्यानंतर आम्ही केदारेश्वर केव बघितली, तिथे दर्शन घेतलं. आणि आता ती समोर एक केव आहे, ती केव बघायला चाललो आहे. सो चला केव पण एक्सप्लोअर करू. तर मित्रांनो, आता आलो आहे गणेश केव मध्ये आणि इथे गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो मी, बघा बघा गणपती बाप्पाची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती, खूप छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि या केवला गणेश गुफा असे बोलले जाते. आणि हा असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि दोन खिडक्या आहेत त्या गुफेमध्ये, खूप छान आहे, खूप मस्त आहे. बाकी तुम्ही इथे स्टे करू शकता, म्हणजे वस्तीला राहू शकता तुम्ही इथे, फक्त घाण नका करू बस. आणि एक साईडला एक अशी रूम आहे, तर मित्रांनो इथे बघण्यासारखं खूप काही आहे, तुम्ही या आणि नक्की एक्सप्लोअर करा. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही ट्रेकिंगला याल तर ग्रुपनी या, नाहीतर आले तर लवकर जा, कारण की इथे बिबट्याचा खूप थरार आहे, हे इथलेच आहेत. तर तुम्ही काय सांगत होते बिबट्याबद्दल? काल एक ग्रुप येत होता तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एक बिबट्या भेटला. तो रस्त्यामध्ये येऊन बसला, तो बाजूला जातच नव्हता, पण त्यांच्याकडे एक अशी बॅटरी चांगली होती, त्याने असं त्याच्यावर लावली, तो दिपला गेला आणि त्यांनी पाठ न दाखवता असे पाठीमागे निघून आली होती. आता जाताना मला पुन्हा भेटले तेव्हा सांगत होते असं. तसा आम्ही इथले स्थानिक आहोतच, आम्हाला माहितीच आहे वेळेवर जा, येताना वेळेवर आहे. दिवसा काही करत नाही, फक्त अंधार करू नका, आणि अंधार जरी पडला तरी ग्रुपने जा. तर मित्रांनो, आपली ट्रेकिंग मस्त झाली, सुपर्ब झाली, एकदम छान अशी ट्रेकिंग झाली आणि खूप मजा आली आपल्याला. हरिश्चंद्रगड पूर्ण एक्सप्लोअर केला, कोकणकाडा एक्सप्लोअर केला आणि तारामती पीक पण एक्सप्लोअर केला, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि दमलो पण मजा पण आली. तर चला पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी ब्युटिफुल ठिकाणी भेटू आपण परत. सो आजसाठी एवढंच, टाटा बाय बाय बाय.